श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मी खूप मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण गौराईला स्टँड वरती वेगळ्या पद्धतीने साडी कशी नेसवायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर बघा, काही जणांकडे गौराईची फुल बॉडी असते तर त्यावरती आपण वेगवेगळ्या पद्धतीने साडी नेसवू शकतो, पण अशा प्रकारचं गौराईचं स्टँड किंवा अडणी असेल तर वेगळा कोणता प्रकार जास्त करून करता येत नाही। तर मी आज तुम्हाला स्टँड वरतीच अगदी सोप्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीची साडी कशी नेसवायची हे दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर अनवीज मराठी कॉर्नर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी मी साडीचा पदर घेतलेला आहे आणि सर्वात आधी आपण पदराच्या प्लेट्स करून घेऊया। तर पायाकडील काठापासून पहिली प्लेट घालायला सुरुवात करायची आहे। तर साडीचा जेवढा काठ असेल तर तेवढ्या आकाराच्या प्लेट्स घालून घ्याव्यात, त्यामुळे पदर दिसायला खूप छान दिसतो। आपण गौराईला सहसा नवीन आणि काठापदराची साडी नेसत असतो आणि ही साडी बऱ्यापैकी कडक असते, तर अशा पद्धतीने तुम्ही प्लेट्स घालून हाताने थोडंसं त्यावरती प्रेस केलं तर तो पदर अगदी व्यवस्थित सेट राहतो, त्यामुळे मी अशा पद्धतीने करत आहे। साडी जर थोडीशी कडक असेल तर अशा प्लेट्स घालून त्यावरती थोडंसं प्रेस करावं, त्यामुळे पदर व्यवस्थित राहतो। इथे मी प्रत्येक ठिकाणी प्लेट्स व्यवस्थित जुळून त्या ठिकाणी चिमटे लावून घेत आहे। सेफ्टी पिनासारख्या लावल्या तर साडी खराब होण्याची शक्यता असते, त्यामुळे तुम्ही क्लचर किंवा असे चिमटे लावा। तर ही साडी नेसण्यासाठी आपल्याला थोडासा मोठा पदर हवा आहे, तर तुम्ही अशा पद्धतीने साडीच्या प्लेट्स आहेत त्या घालून घ्याव्यात। तर बघा, अशा पद्धतीने मी साडीच्या व्यवस्थित प्लेट्स जुळून प्रत्येक ठिकठिकाणी चिमटे लावून घेतलेले आहेत, त्यामुळे पदर आपला हलणार नाही। त्यानंतर आपण साडीचा नेस्ता पदर घ्यायचा आहे आणि हातभर सोडून आपण पुढील साडीच्या प्लेट्स करून घेणार आहोत। तर या ठिकाणी आपल्याला थोड्याशा, म्हणजे आपण नेहमी जेवढ्या निर्या करतो तर त्यापेक्षा थोड्याशा मोठ्या प्लेट्स घालायच्या आहेत। तर या आधी पण मी आपल्या चॅनलवरती गौराईला साडी वेगवेगळ्या पद्धतीने कशी नेसवायची याचे काही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही अजून पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, नक्की जाऊन चेक करा। तर व्हिडिओमध्ये पाहिलं असेल मी सगळ्या साडीच्या प्लेट्स करून घेतलेल्या आहेत आणि हा पदराचा भाग आपण जो केला होता तर तो अशा पद्धतीने मी बाजूला ठेवून दिलेला आहे। त्यानंतर आपण ज्या साडीच्या निर्या केल्या होत्या तर त्या हातानेच अशा व्यवस्थित झटकून घ्यायच्या, त्यामुळे त्या खालीपर्यंत एकसारख्या होतात। ह्या केलेल्या प्लेट्ससुद्धा व्यवस्थित सेट करून घ्याव्या लागतील, तर त्यासाठी त्या केलेल्या प्लेट्स एका व्यक्तीला धरायला सांगायच्या आणि साडीची प्रत्येक प्लेट वरून खालीपर्यंत अशी हातानेच प्रेस करून घ्यायची, त्यामुळे त्या प्लेट्ससुद्धा व्यवस्थित सेट होतात आणि साडी दिसायला खूप छान दिसते। खरं तर साडीचा लुक हा आपण निर्या आणि पदर किती छान करतो यावरतीच अवलंबून आहे, त्यामुळे आपण हे अगदी व्यवस्थित करून घेणार आहोत। पुन्हा एकदा सगळ्या प्लेट्स जुळवल्यावरती पण वरून खालीपर्यंत असं हाताने प्रेस करायचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, त्यामुळे निर्या खूप छान होतात। अशाच पद्धतीने आपण साडीच्या खालच्या बाजूने सुद्धा प्लेट्स आहेत त्या व्यवस्थित सेट करून घेणार आहोत। असं मी हातानेच प्रेस करून घेणार आहे, त्यामुळे साडीच्या निर्या एकदम परफेक्ट आणि व्यवस्थित होतात। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय निर्या किती व्यवस्थित आणि एकसारख्या झालेल्या आहेत। त्यानंतर आपण साडी नेसवायला घेऊया। तर अशा स्टँडवरती मी आधी गौराईला हा परकर घालून घेत आहे। तर परकर गौराईच्या उंचीनुसार उरलेल्या आतमध्ये खोचून द्यायचा, त्यानंतर साडीच्या ज्या प्लेट्स केल्या होत्या तर पदराचा भाग आपण त्या साईडला सोडून द्यायचा आहे आणि जो नेस्ता पदर सोडला होता तर तो आपल्याला गौराईला मागून पुढे आणायचा आहे आणि गौराईच्या उंचीनुसार आपण आतमध्ये खोचणार आहोत। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल। तर नेस्ता पदर मागच्या बाजूने पुढे आणून मी उंचीनुसार आतमध्ये खोचलेला आहे। त्यानंतर आपण ह्या ज्या प्लेट्स केल्या होत्या तर त्या बरोबर समोर आणायच्या आहेत आणि गौराईच्या उंचीनुसार आपण यासुद्धा आतमध्ये खोचणार आहोत।
काढून वरती ब्लाउजला अटॅच अशी सेफ्टी पिन लावून घेतली आणि त्यानंतर आपण समोरच्या प्लेट्स आहेत त्या व्यवस्थित करून घेणार आहोत. तर प्रत्येक प्लेट एकाखाली एक येईल अशा पद्धतीने आपण त्या व्यवस्थित सेट करून घ्यायच्या आहेत. व्हिडिओमध्ये लक्षपूर्वक पाहिलं तर तुमच्या लगेच लक्षात येईल. त्यानंतर पहिल्या प्लेटेचा जो काट आहे तर तो आपल्याला घ्यायचा आहे त्याचा टोक आणि मागच्या बाजूने समोर आणून आपल्याला आपण जिथे निर्या खोचतो किंवा एकदम समोरच्या बाजूला तिथे एक अशी सेफ्टी पिन लावून घ्यायची आहे. आत्ता आपण जो काट हातात घेतलेला आहे तो मात्र आपल्याला थोडासा ओढून घ्यायचा आहे. माझ्यापेक्षाही थोडासा तुमचा अजून मोठा असेल तर तो अजूनच दिसायला छान दिसेल. पण या ठिकाणी माझा एवढा काट आहे मी ओढून घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी मी आता एक सेफ्टी पिन लावून घेते. पिन तर लावून घेतलेली आहे. समोरच्या प्लेट सुद्धा व्यवस्थित झालेल्या आहेत. आता हा समोरचा जो काट आहे तर तो आपल्याला असा थोडासा तिरका घ्यायचा आहे आणि तिथे खाली सुद्धा एखादी सेफ्टी पिन लावायची आहे त्यामुळे तो व्यवस्थित तसा तिरका राहतो. तर अशा पद्धतीने आणि त्यानंतर कंबरपट्टा लावल्यावरती ह्या साडीचा खरा लुक दिसतो त्यामुळे साडी अजूनच छान दिसते त्यामुळे कंबरपट्टा लावायला विसरायचं नाही. त्यानंतर खालच्या ज्या प्लेट्स आहेत त्या व्यवस्थित थोड्याशा पसरून घ्यायच्या किंवा फुगीर जर करता आल्या तर त्या अतिशय दिसायला छान दिसतील. तर मी अशा पद्धतीने व्यवस्थित सेट करून घेते त्यामुळे साडी खूप छान दिसते आणि मग त्यानंतर तुम्हाला तुमची गौराई हवी तशी सजवू शकता. अशी साडी नेसली तर तुम्ही म्हणाल की गौराईला डोक्यावरती पदर कसा देता येईल तर आपण पदर घेतानाच थोडासा मोठा घेतला होता आणि तो मागच्याच बाजूने घेतला होता त्यामुळे तो मागे बऱ्यापैकी उरलेला असतो तर तो पदर तुम्ही गौराईच्या डोक्यावरती देऊ शकता. आता इथे मी मुखवटा ठेवला नसल्यामुळे तुम्हाला दाखवू शकले नाही किंवा जरी तुम्हाला देता नाही आला तरी एखादी चुनरी सुद्धा आपण गौराईच्या डोक्यावरती देऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपण गौराईला स्टँडवरती वेगळ्या पद्धतीची साडी कशी नेसवायची हे पाहिलेलं आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.